बातमी पुण्यातून. आज पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. अमित शहा काल रात्री पुण्यात दाखल झालेले आहेत. मोहन भागवत, जे पी नड्डा हे देखील त्यांच्या सोबत आहेत. आज पुण्यामध्ये मदनदास देवी यांचं खरं तर 82व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अमित शहा पुण्यात येत आहेत. सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे. वैकुंठ स्मशानभूमीत मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. काल रात्रीच ते पुण्यात आले. आज मदनदास देवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन त्यांनी घेतलेलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जे पी नड्डा, अमित शहा यांनी देखील मदनदास देवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मदनदास देवी यांचं 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मदनदासजींचं निधन आणि सगळ्यांना अतिशय दुःख झालं, कारण देशासाठी समर्पित असं त्यांचं जीवन होतं. अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट संघटक अशी खरी त्यांची ओळख आहे. आणि आम्हा अनेक हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा केली समाजसेवेची आणि आयुष्यभर काम करण्याची एका कामास कारणासाठी. आज संघ परिवाराचा जो विस्तार झाला आहे त्यामध्ये त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहेच. आणि हजारो कार्यकर्त्यांचे ते प्रेरणास्रोत राहिले असं व्यक्तिमत्व दुर्मिळ असतं. सोलापूर जिल्ह्यातून येऊन पुण्यामध्ये शिक्षण घेऊन नंतर चार्टर्ड अकाउंटंट आणि LLB होऊन त्यांनी पूर्ण वेळ गेले 70 वर्ष फक्त समाजाचं काम केलं. तर अश्विनी सातव डोके आता आपल्याला अधिक माहिती देणार आहेत या संदर्भात. अश्विनी, मदनदास देवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी भाजपचे दिग्गज नेते इथं दाखल झालेले आहेत. काय नेमके अधिक तपशील मिळत आहेत? स्वाती, मदनदास देवी यांचं काल बंगळुरूमध्ये निधन झालं आणि त्यानंतर आज त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यसंस्कारासाठी पुण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नारायणपेठेमध्ये मोती बाग हे जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे काही वेळामध्ये मोतीबागेमध्ये पोहोचतील. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते घेतलेलं आहे. त्याचबरोबर भाजपचे आणि संघाचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि संघ स्वयंसेवक हे देवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पुण्यामध्ये आलेत. 12 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव जे आहे ते मोतीबागेतल्या संघ कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. स्वाती, अश्विनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं काय वेळेचं नियोजन आहे? ते किती वाजेपर्यंत येणार आहेत? मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच मोतीबागेतल्या संघ कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. थोड्या वेळातच अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मोतीबागेतल्या कार्यालयामध्ये पोहोचतील आणि त्याच्यानंतर तिथे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होईल. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. अश्विनी, मदनदास देवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी, अंत्यसंस्कारासाठी आता आणखी कोणकोणते मोठे दिग्गज नेते येणार आहेत त्याबाबतचं काही नियोजन करण्यात आलंय का? केंद्रातले इतर जे मंत्री आहेत ते सुद्धा त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्याबरोबर संघाचे प्रमुख पदाधिकारी आणि संघ कार्यकर्ते हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर संघचालक मोहन भागवतांनी काही वेळापूर्वीच देवी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन जे आहे ते घेतलंय आणि इतर केंद्रीय मंत्री जे आहेत, भाजपचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. स्वाती, अश्विनी, मदनदास देवी यांच्याबद्दल थोडीशी माहिती द्या, कारण मदनदास देवी हे पूर्वीपासून संघाचं काम करत होते, त्यांची कारकीर्द कशी राहिली आहे? आपण जर पाहिलं तर अगदी शाळकरी वयापासून मदनदास देवी जे आहेत
ते संघाचे स्वयंसेवक म्हणून काम पाहत होते. संघाचे सर कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री म्हणूनही त्यांनी मोठं काम जे आहे ते केलेलं आहे. महाराष्ट्रासह देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये संघ प्रचारक म्हणून सुद्धा देवी यांनी आपलं काम जे आहे ते पार पाडलेलं आहे. वयाच्या 81व्या वर्षी त्यांचं बंगळूर इथे निधन झालं. त्यांचं शिक्षण जे आहे ते पुण्यामध्येच झालं होतं. जवळपास आयुष्यातली 70 वर्ष जे आहेत त्यांनी संघ प्रचारासाठी दिली. दैनंदिन शाखेतील संघ स्वयंसेवकापासून सर कार्यवाह असा त्यांचा प्रवास झालेला आहे. 1669 पासून संघ प्रचारक म्हणून ते काम पाहत होते आणि 1975 पासून त्यांनी अभाविपमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर अभाविपचे विभाग प्रदेश, त्यामुळे अगदी मोठी कारकीर्द आहे आणि आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या अर्थदर्शनासाठी हे दिग्गज नेते पोहोचलेले आहेत. अश्विनी तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अधिक माहिती तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू.